अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आचार्य गजाननराव गुरुगुणातराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी दी शेंदुर्णी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संस्थेचा 77वा वर्धापन दिन व 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीशराव काशीत, संस्थेच्या संचालिका उज्ज्वला काशीत, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन, संचालक यू पाटील, हरिभक्त परायण शांताराम महाराज, हरिभक्त परायण सकट महाराज, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर पाटील, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार, डॉक्टर भगवान बैरागी, मनोज झवर उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी संस्थेविषयी आपल्या प्रास्ताविकातून माहिती दिली। तसेच 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यामध्ये प्रथम क्रमांक वैशाली मनोज जवर, द्वितीय क्रमांक यश भगवान बैरागी, तृतीय क्रमांक शिवानी गजानन पाटील, चतुर्थ क्रमांक प्रियंका शिवाजी बावेसकर आणि आकांक्षा भगवान बारी, पाचवा क्रमांक गायत्री रवींद्र उंटवाले या विद्यार्थ्यांनी पटकावला। तसेच महाविद्यालयातील बी कॉमच्या वर्गातील कुमारी भारती श्रावण सूर्यवंशी या विद्यार्थिनीने डबल गोल्ड मेडल मिळवले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीशराव काशीत, संचालिका उज्ज्वलाताई काशीत, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन यांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेच्या वर्धापन दिनांच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, पालक वर्ग व पत्रकार बंधू उपस्थित होते। Of our educational institution, we are now the Regulate Institute. We have a name and fame, but the beginning was small. To know that we have to go back to British era. In 1942, Mahatma Gandhi gave an ultimatum to the British government. There was a wave of anti-terror against the government throughout the country. In Chandoni, a march was arranged. The crowd became uncontrolled and burned the post office and revenue office. The villagers were fined by the court. Later, the court returned that amount. Our forefathers were poor singers. They used that money to open school. They knew the power of knowledge. Grandson lived today of Asar Raghunathrao Garud and his visionary colleges. They lived off the land with no local cause. We grew locally during the late Acharya Bapu Sahib Garud. He was a wealthy person, late Anna Sahib Garud, led this institution the time of need. Honorable Dada Sahib Sanjayji Garud is heading this institution. Honorable Dadi Sahib Satishji Kashit joined Scott recently by making all-round development the institution. I sum up my words. Thank you. सोय आपण करून दिल्या, नंतर पुन्हा काळ बदलला, नवीन शिक्षण धोरण आपण स्वीकारलं, त्यामध्ये सेमी इंग्रजी माध्यम असेल, इंग्रजी माध्यम असेल किंवा आता आपण जर पाहिलं तर ई लर्निंग पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। आता कोरोना महामारीच्या काळामध्ये मी अभिमानाने आणि आनंदाने सांगू इच्छितो व्यासपीठाला या ठिकाणी की आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला। झूम मीटिंगच्या द्वारे ग्रामीण भागामध्ये हा प्रकार नवीन होता, पण झूम मीटिंगच्या द्वारे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि पालकांना इतका आनंद झाला की त्या विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला की आमचे शिक्षक आपल्याला साक्षात दिसतायत। आजपर्यंत युट्यूबवर इतर शिक्षकांचं बघत होते, पण आपले शिक्षक आपले शिकवताना दिसतायत या ठिकाणी त्यांना खूप आनंद वाटला आणि अभिमान सुद्धा झाला। आपल्या विद्यालयाचे मोहने सर यांची निवड
कलेक्टर साहेबांनी जी जिल्हा स्तरावरती एक कमिटी स्थापन केलेली शिक्षणाच्या संदर्भामध्ये ऑनलाईनच्या शिक्षणाच्या संदर्भात त्या कमिटीवर मराठी विषयासाठी त्यांची निवड झाली आणि त्यांचा प्रकल्प त्यांनी ज्या पद्धतीचे व्हिडिओ तयार केले ते व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये आज सर्वदूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत. कवी त्याचं गेयता असेल, त्याचं सादरीकरण असेल, त्याचं स्पष्टीकरण असेल, अतिशय ग्रामीण भागातला विद्यार्थी असो किंवा शहरी भागातला विद्यार्थी असो त्याच्यापर्यंत आपल्या शाळेच्या माध्यमामधून सरांचं नाव तिथपर्यंत गेलं आणि त्या पर्यायाने शेंदोळी विद्या सोसायटीचं नाव सुद्धा तिथपर्यंत गेलं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.